पाकिस्तानमध्ये सुद्धा इंधन दरवाढीचा भडका उडालाय. पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय घमासान सुरू असताना इंधनाच्या दरातही ऐतिहासिक वाढ झाली आहे. पाकिस्तान सरकारनं सर्वसामान्यांना झटका देत पेट्रोल आणि डिझेलचे दर हे प्रति लिटर जवळपास 30 रुपयांनी वाढवले आहेत. हे दर रात्रीपासून लागू झालेत आणि यानंतर इस्लामाबादमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ही आता 179 रुपये म्हणजे जवळपास 180 रुपये झालेली आहे. डिझेलसाठी 174 रुपये 15 पैसे म्हणजे जवळपास 250 रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय केरोसिनच्या किमतीतही 30 रुपयांनी प्रति लिटरची वाढ झाली असून आता केरोसिनचा दर हा 155 रुपये 56 पैसे इतका झालेला आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी गुरुवारी सरकारनं पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती 30 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याची घोषणा केली. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश बागल आपल्या सोबत जोडले गेलेत. महेश, पाकिस्तानात इंधनाचा भडका उडालेला, इंधन दरवाढीचा खरं तर आपल्याकडेही म्हणजे भारतात 110 ते 120 रुपयांच्या आसपास असलेले पेट्रोलचे दर पाकिस्तानात मात्र जवळपास 180 रुपयांवर पोहोचलेत. काय नेमकी कारणं सांगितली जात आहेत? आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला या अगोदरही बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्यामुळे अगोदर त्यांच्याकडे महागाई ही वाढलेली होती, त्यात आणखीन भर पडली असून पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये एकाच वेळी 30 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. हे जे दर आहेत ते रात्रीपासून लागू करण्यात आलेले आहेत. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये एका लिटर पेट्रोलची किंमत 189 रुपये 86 पैसे असून डिझेलसाठी 174 रुपये 15 पैसे मोजावे लागतात. एकंदरीत पाहता आर्थिक दिवाळखोरी पाकिस्तानची निघालेली आहे. नियोजन नसल्यामुळे या अगोदर आर्थिक गर्दीत सापडलेल्या पाकिस्तानला IMF कडून फंड घेऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. त्यासाठी काही जाचक अटी ज्या होत्या ते कठोर निर्णय पाकिस्तानला घ्यावे लागले होते. त्याचाच एक भाग म्हणून जी डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ आहे ती करण्यात आलेली आहे. मात्र 30 रुपयांनी डिझेल आणि पेट्रोल वाढल्यामुळे एकंदरीत पाकिस्तानमधल्या जनतेमध्ये या संदर्भात नाराजी पसरलेली आहे. अगदी माहिती दिलेल्या या माहितीबद्दल धन्यवाद. आपण पाहतोय की चलनवाढ आणि इंधन दरवाढ या संकटांना पाकिस्तान सध्या सामोरं जात आहे आणि IMF कडून सुद्धा, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून सुद्धा त्यांना मदत केली जाते. मात्र अजूनही ग्रे कॅटेगरीत ते असल्यामुळे आणि आर्थिक अडचण असल्यामुळे पाकिस्तानच्या नागरिकांना इंधन दरवाढ आणि महागाईचे चटके सोसावे लागतात.